तिकडे औरंगाबादेत सुद्धा आता रस्ते निर्मनुष्य होत आहेत. आजपासून संचारबंदी लागू झाली आहे पुढच्या 15 दिवसांसाठी आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. औरंगाबादेत रस्त्यावरती थोडी बहुत गर्दी दिसली, त्यांची घरी जाण्यासाठी लगबग सुरू असलेली बघायला मिळाली आणि याबद्दलच अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे. राज्यात आज रात्री 8 पासून संचारबंदीला सुरुवात झाली आहे. औरंगाबादमध्ये सुद्धा गेल्या महिन्याभरापासून अशाच पद्धतीनं लॉकडाऊन आहे आणि 8 वाजता पूर्णतः संचारबंदी लागते. औरंगाबादच्या रस्त्यावर फारशी गर्दी नाही, मात्र आज थोडी गर्दी आहे कारण आजपासून पुढील 15 दिवस अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णतः संचारबंदी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे घरी जाण्यासाठी नागरिकांची लगबग दिसते. खरं तर या रात्रीच्या संचारबंदीला औरंगाबादकरांनी चांगला प्रतिसाद दिला आणि हाच प्रतिसाद आता दिवसासुद्धा औरंगाबादकरांकडून अपेक्षित आहे. औरंगाबादमध्ये दिवसाला 1500 वर रुग्ण सापडत आहेत, 30 वर रोज मृत्यू होत आहेत. निश्चितपणे हे आकडे भयावह आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे आकडे कमी करण्याची गरज आहे आणि त्यासाठीच आता हा राज्य सरकारनं लॉकडाऊन पुकारलेला आहे. मी औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या चौकात आहे आणि इथं यावेळेस ही अशी परिस्थिती आहे. पुढचे 15 दिवस कोरोनाची ही चेन तोडण्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे. रोज जे वाढणारे रुग्ण आहेत ते कमी करण्यासाठीचा हा राज्य सरकारचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनं नियमावली बनवली, आता नागरिकांच्या हातात सगळं आहे. नागरिकांनी जर या नियमांना प्रतिसाद दिला तरच आपण कोरोनाची ही चेन ब्रेक करू शकू आणि खऱ्या अर्थानं कोरोनाचा पाडाव करू शकू. त्यामुळे प्रशासनानं त्यांचा एक हात पुढे केलाय, आता नागरिकांनी त्याला प्रतिसाद देण्याची तेवढीच गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. विकासाचा ध्यास म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाबाबत आता एक दिलासादायक बातमी. पुढील 10 दिवसानंतर महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण वाढीचा आलेख खाली येणार असल्याचं संख्याशास्त्र तज्ज्ञांनी म्हटलंय. पुण्यातील प्राध्यापक HR भापकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं यासंदर्भातील संशोधन मेडिकल जर्नल तसंच WHO वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलंय. लॉकडाऊन दरम्यान मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील 5ही बाजारपेठा अत्यावश्यक सेवा रात्री 10 ते सकाळी 10 अशी 12 तास सुरू राहणार आहे. सर्व व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या अँटीजेन टेस्ट केल्या जात आहेत. प्रवेशासाठी थर्मल चेकिंग बंधनकारक करण्यात आलंय. बुलढाण्यातील चिखली शहरात दुकानांमध्ये मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळालं. अनेक जण मास्क विना फिरतात तर काही जण अंतरच पाळत नाही आहेत अशी परिस्थिती आहे. त्यातही या गर्दीला आळा घालण्यासाठी पोलीस आणि पालिका कर्मचारी कुठे दिसत नाहीये. लॉकडाऊनला मालेगाव शहरातील यंत्रमाग कामगारांनी विरोध दर्शवलाय. कोरोना संदर्भातले सर्व नियम पाळून यंत्रमाग व्यवसाय करू देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. वर्षभरात कोरोनामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतोय. यंत्रमाग कामगारांनाही आर्थिक मदत जाहीर करावी ही मागणी आता जोर धरतीय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे